हे गाइस, दिस इज रश्मी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक मेकअप लुक जो आहे कम्प्लिटली वॉटरप्रूफ. आणि थँक्यू सो मच तुम्ही जे माझ्या लास्ट व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं, एवढ्या पॉझिटिव्ह कमेंट्स पाठवल्यात. सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स गेट स्टार्टेड. सो सर्वात आधी सुरुवात करणार आहोत नेहमीप्रमाणे प्रायमरपासून. सो प्रायमर मी इथे वापरते ब्लू हेवनचं, आणि त्याच्या आधी मी लावलं होतं मॉइश्चरायझर आणि टोनर. तुम्ही जर टोनर नसेल तर तुम्ही बर्फही फिरवू शकता तुमच्या चेहऱ्यावरती, जेणेकरून तुमचे ओपन पोर्स असतील ते क्लोज होतील आणि तुम्हाला जास्ती घाम येणार नाही. प्रायमर लावून झाल्यानंतर आता मी लावणार आहे अत्यंत महत्त्वाचं प्रॉडक्ट जे वॉटरप्रूफ मेकअपसाठी खूप गरजेचं आहे. ते आहे ऑलिव्हियाचं पॅनकेक, बिकॉज ते कम्प्लिटली वॉटरप्रूफ आहे. आणि मी जे इथे पॅनकेक वापरते आहे त्याची शेड आहे नॅचरल हनी 24. एका ब्लॅक कलरच्या बॉक्समध्ये तुम्हाला हे पॅनकेक रिसीव्ह होतं आणि त्याच्या आतमध्ये आहे पॅनकेक ज्यात तुम्हाला एक स्पंजही रिसीव्ह होतो. पण अप्लाय करताना आपण हा स्पंज अजिबात वापरायचा नाही आहे, कारण हा स्पंज खूप हार्श आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बाजारामध्ये अजून एक स्पंज मिळतो, टच मी ब्रँडचा तो स्पंज आहे जो मी तुम्हाला इथे दाखवत आहे. अशा प्रकारचा स्पंज तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा स्पंज तुम्हाला ओला करायचा आहे, बिकॉज पॅनकेक ओलं झाल्याशिवाय अप्लाय होत नाही. आता करायचं आहे फेसला कॉन्टर. त्यासाठी मी यूज करते NYBA कॉन्टरिंग स्टिक. आणि आता ब्रशच्या साह्याने व्यवस्थित मर्ज करून घ्यायचं आहे. आता संपूर्ण बेस मेकअपला सेट करण्यासाठी मेबलिनची कॉम्पॅक्ट पावडर मी इथे यूज करत आहे. आता आपला हा बेस रेडी आहे आणि आता मी आयब्रोजला शेप करून घेणार आहे. त्यासाठी मी अगेन वापरते NYBA आयब्रो पेन्सिल. आता सुरुवात करूया आय मेकअपला, आणि त्यासाठी मी वापरते माझी मॉर्फीची आय शॅडो पॅलेट. आणि त्यातला हा येल्लो टोन शेड घेऊन आपण ॲज अ ट्रान्झिशन शेड म्हणून तिचा वापर करणार आहोत. आता मी इथे हलकासा ब्लू शेडमध्ये स्मोकी आय क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि त्यासाठी वापरते मी ही ब्लू शेड जी आपल्याला फक्त पापण्यांच्या बॉर्डरला अप्लाय करायची आहे विथ द हेल्प ऑफ दिस फ्लॅट ब्रश. आणि अशा प्रकारे दोन कोट लावून झाल्यानंतर आपल्याला फ्लफी ब्रशच्या साह्याने तिला मर्ज करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला कुठलीही हार्श लाईन दिसणार नाही. आता आपण हीच प्रोसेस पुन्हा रिपीट करणार आहोत. आता ब्लू इफेक्ट देऊन झाल्यानंतर पुन्हा मी ही प्रोसेस रिपीट करणार आहे, पण मी वापरणार आहे ब्लॅक किंवा कॉफी आणि ब्लॅक कॉम्बिनेशन. आता पुन्हा फ्लॅट ब्रशच्या साह्याने ब्लू कलर घेऊन लोअर लॅश लाईनला अप्लाय करायचं. आणि ब्लू कलर अप्लाय करून झाल्यानंतर फ्लफी ब्रशच्या साह्याने ब्लॅक किंवा कॉफी कलर घेऊन आपण फक्त आउटर व्हीला कलर करणार आहोत. सो आता मी वापरणार आहे अर्थात ब्लू स्मोकी आय लुक क्रिएट करायचा आहे. सो मी ब्लू आयलाइनर वापरणार आहे जे आहे NYBA प्रॉडक्ट. आणि आता फक्त मस्कारा अप्लाय करायचा आहे, आणि त्यासाठी मी वापरते HR मस्कारा. इट अप्लाय करायचं आहे ब्लश, त्यासाठी मी वापरते माझं सिव्हियानाचा ब्लश पॅलेट. आणि ब्लश वापरून झाल्यानंतर वेळ आहे लिपस्टिकची, आणि लिपस्टिकसाठी मला हवी आहे रेडिश पिंक कलर जो माझ्याकडे नाही आहे. सो मी इथे यूज करते पिंक आणि रेड लिक्विड लिपस्टिक फ्रॉम NYBA ब्रँड टू क्रिएट अ रेडिश पिंक कलर. आणि मर्ज झाल्यानंतर बोटाच्या साह्याने मी हा कलर माझ्या लिप्सवर अप्लाय करणार आहे. आणि आता मी अप्लाय करणार आहे हायलायटर, आणि त्यासाठी मी वापरते मेबलिनचा हायलायटर. आणि आता अत्यंत महत्त्वाची स्टेप जी वॉटरप्रूफ मेकअपसाठी खूप उपयोगी आहे ती म्हणजे मेकअप सेटिंग स्प्रे.
पूर्ण मेकअप रेडी झाल्यानंतर इथे मी अप्लाय करते कलरबाचा मेकअप सेटिंग स्प्रे, जेणेकरून आपण जो केलेला मेकअप आहे तो पूर्णपणे लॉक होऊन जाईल, त्यामुळे तुम्हाला कमीत कमी घाम येईल आणि तुमचा मेकअप वॉटरप्रूफ राहील. ज्या कोणाला डान्स परफॉर्मन्ससाठी मेकअप करायचा असेल किंवा कोणाकडे वरात असेल किंवा इतर कुठलाही प्रोग्राम असेल जिथे तुम्हाला कमीत कमी घाम यावा आणि तुमचा मेकअप अजिबात विस्कळू नये असं तुम्हाला वाटत असावं, तर तुम्ही हा मेकअप लुक क्रिएट करून पाहू शकता. आणि जर तुम्हाला हा मेकअप लुक आवडला असेल तर प्लीज मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर तुम्ही मला फॉलो करू शकता इंस्टाग्राम आणि फेसबुकवर. तो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.